पक्षाकडनं होणारी टीका, म्हणजे आता सध्याच्या घडीला आपण विरोधी पक्ष म्हणतो पण तुमच्याच पक्षाचे एक वरिष्ठ नेते पूर्वाश्रमीच्या पक्षाचे अजित पवार मात्र तुमच्यावरती ही निवडणूक तुम्ही झाल्या जाहीर झाल्यापासून तुमच्यावरती ते फार आक्रमक आहेत तुमच्याबाबत. ते तुम्हाला राजकारण सोडायचं होतं, तुम्हाला राजकारणात राहायची इच्छा नव्हती आणि तुम्हीच त्यांच्याकडे जाऊन हा प्रस्ताव घेऊन गेला, हाही निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा आहे. बघा पुन्हा हेच आहे, त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपणही मुलाखत माझी यापूर्वीसुद्धा घेतली, त्या मुलाखतीत मी असं काही म्हणालो का हो? असं कधीही पब्लिक डोमेनमध्ये मी कधी असं स्टेटमेंट केलंय का? अशा कोणत्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलंय का? तुम्ही त्या मुलाखतीची आठवण काढलीच आहे म्हणून मलाही त्यातला आणखी एक मुद्दा आठवला. तुम्ही म्हटलं होतात की खासगीतल्या गोष्टी अशा जाहीर करायच्या नसतात. जर असं जाहीर करायचं तर मी बरंच काही सांगू शकतो. आज सांगू शकता का काय आहे ते? नाही, कसं आहे, काही संकेत हे कायम पाळले जावेत असं मला कायम असं वाटतं. आता परवा जसं दादा म्हणाले की मी शिवप्रताप गरुडजेप चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला, तर मला प्रामाणिकपणे मी त्यांना असंच म्हणालो की जोपर्यंत व्यवस्थेला प्रश्न विचारले जात नाहीत ना, तोपर्यंत वेगळ्या गोष्टी बाहेर येत नाहीत. जर मी प्रश्न विचारले नसते तर आपण जे लहानपणी मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा अशा चित्रकृतींमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो बदनाम झालेला इतिहास आहे ना, तोच खरा मानून पुढे चाललो असतो. ते प्रश्न विचारले त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा समोर आला. बरे प्रश्न अनेक साहित्यिकांनी विचारले, कादंबरीकारांनी विचारले, माझ्यासारख्या मालिका तयार करणाऱ्या लोकांनी विचारले, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास बाहेर आला. त्यामुळे मला असं वाटतं की खासगीत झालेल्या या सगळ्या चर्चा जशा बाहेर येतात, तसं एक एक मुद्दा जर समोर आला तर त्या मुद्द्यावर बोलता येतो. कांद्याचा प्रश्न आहे, कांद्याच्या बाबत सुद्धा तुमच्या मतदारसंघात प्रचंड रोष आम्हाला दिसून आला. आम्ही शेतकऱ्यांशी बोललो, हाही एक तिथे मुद्दा आहे. अगदी कांद्याच्या बाबतीत हा प्रश्न, ते त्याच्याबाबत असंही म्हणतात आढळलं की तुम्ही त्याच्याबाबत आवाज उठवला नाही, फक्त एक दोन भाषणं केली, ती व्हायरल केली आणि तुम्ही त्याचा अभिनय केला की मी त्याचा त्या प्रश्न मांडल्याचा. मला वाटतं याला खोटं बोल पण रेटून बोल म्हणतात. कसं होतं की समोरच्याकडे एक बोट दाखवताना तुम्ही तीन बोट स्वतःकडे आहेत, तर आपण एकदा तरी, म्हणजे शिवाजी दादांनी सांगत, त्यांनी एकदा तरी आवाज उठवला का हो? ते ज्या सत्तेच्या बाजूने आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं कधीतरी कांद्याची निर्यातबंदी उठवा असं कधी सांगितलं का हो? हे कधीच सांगितलं गेलं नाही. बरं, कांद्याच्या बाबतीमध्ये जेव्हा 40% निर्यात शुल्क लावलं तेव्हाही मी आवाज उठवला, निर्यात बंदी लादली तेव्हाही आवाज उठवला. अगदी संसदेत मी आणि सुप्रियाताई सुळेंनी कांदे दाखवले होते संसदेमध्ये, जेणेकरून या निर्यात बंदीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जावं. त्यानंतर आमचं निलंबन झालं होतं, त्यानंतर आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता. आणि तरीसुद्धा शिवाजीदादांना असं वाटतं, म्हणजे ते तसं झालंय, मांजर डोळे मिटून दूध पिण्यासारखा प्रकार झालाय हा. त्यांचं असं म्हणणं आहे की बैलगाडा शर्यतीची जी सगळी प्रक्रिया होती, जी आंदोलनं किंवा त्याचा जो बेस होता सगळा पाया, तो त्यांच्या कारकिर्दीत तयार झाला, तुमच्या वेळेस फक्त तो निर्णय आला. त्यांच्यावरती स्वतःवरती केसेस आहेत याबाबतच्या, तुमच्यावरती एक केस तरी आहे का असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, यामध्ये सोडवणूक होणं हे जास्त आजच दादांचंच विधान आहे. प्रश्न मांडण्यापेक्षा प्रश्न सोडवणारा खासदार जास्त महत्वाचा आहे, स्वतः अजित दादाच म्हणालेत ना. मग बैलगाडा शर्यतीचा प्रश्न कोणाच्या कार्यकाळात सुटला? सोपं आहे, दादांनीच सांगितलंय काय करायचंय ते. गमतीचा भाग असू द्या, पण यामध्ये तुम्ही तो प्रश्न सोडवला आणि एक काय सिरियल मधली नाटकातला तुम्ही तिथले एक घोडी आणून तिथे तुम्ही बारी धरली वगैरे, तुमच्या तिथे आरोप करतात की त्याचाही तुम्ही नाटक केलं, त्याचाही तिथे तुम्ही भांडवल करायचा प्रयत्न केला. पुन्हा अदूरदृष्टी आहे, म्हणजे ज्या अदूरदृष्टीमुळे आमचा खेडचा विमानतळ गेला त्याच पद्धतीची अदूरदृष्टी आहे. यामध्ये कसं आहे, बैलगाडा शर्यत सुरू होण्याच्या बरोबरीनं ही परंपरा आहे, पण त्याचबरोबर देशांतर्गत पर्यटनाचं एक फार मोठं साधन आहे. यामध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याचं फार मोठं साधन आहे, ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारं साधन आहे, देशी गोवंशाचं रक्षण आहे. ही अशी मल्टीप्रॉंग्ड मांडणी ही त्यांनी कधी केली होती का हो? पारंपरिक चिन्ह पक्षाचं जे लोकांपर्यंत पोहोचलेलं खालपर्यंत पर्क्युलेट झालं, ते चिन्ह तुमच्याकडे नाही याचं तुम्हाला काही नुकसान होईल असं वाटतं? कारण हा भाग तसा राष्ट्रवादीचा गड किंवा बालेकिल्ला म्हटला जातो. नाही, मला नाही वाटत. कारण एकतर आजच्या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील, सोशल मीडिया असतील, या सगळ्याच्या माध्यमातून चिन्ह हे व्यवस्थित पोचलेलं आहे. आणि पवार साहेब म्हटलं की तुतारी वाजवणारा माणूस, ही गोष्ट फार सहज पद्धतीनं पोचलेली, त्यामुळे चिन्ह बदलले याचा काही फार फटका बसेल असं मला वाटत नाही. असंही एक स्टेटमेंट अजित पवारांचं आलं की त्यांना थोडीशी त्याच्यावर त्यांनी खदखद व्यक्त केली, की ज्याप्रकारे चंद्रकांत पाटलांनी एक स्टेटमेंट केलं होतं की आम्हाला शरद पवारांना हरवायचं या मतदारसंघामध्ये, त्याचा कुठेतरी फटका बसला असं एक चर्चा सुरू आहे. तुम्हाला वाटतं अशी स्टेटमेंट्स नको व्हायला होती, म्हणजे आम्हाला पवारांना हरवायचं आहे किंवा भटकती आत्मा वगैरे? हे बघा, महत्त्वाचा मुद्दा, हे जे तुम्ही दुसरं स्टेटमेंट म्हटलं, मग त्यावेळी आदरणीय दादा स्टेजवर होते, मग त्यांनी तर निषेध नोंदवला का मग पंतप्रधानांकडे? अशी काही माहिती माझ्याकडे तर नाही आहे. त्यामुळे स्टेटमेंट्सपेक्षा मला असं वाटतं देशाची निवडणूक आहे,
या स्टेटमेंट्सपेक्षा देशाच्या निवडणुकीतल्या देशाच्या समोरच्या प्रश्नांविषयी आपण बोललो तर ते जास्त योग्य नाही का? देशाची निवडणूक आहे याला दोन पर्सनॅलिटीजमधली म्हणतात की मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक असं तुम्हाला वाटतं? मुळीच नाही. ही निवडणूक गेली 10 वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा भंग केला ते मोदी सरकार विरुद्ध देशातली सर्वसामान्य जनता ही अशी निवडणूक आहे. तुम्ही ब्रेक घेणार आहात की असं समजायचं का? मी नाही, नक्कीच माझ्या उत्तरातून तुम्हाला कळलं असेल हे सगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावायचे असतील तर मग अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणं हे फार अवघड आहे आणि त्यामुळे हे प्राधान्य ठरवावं लागेल. कारण मायबाप जनतेनं ठरवलं आहे की या पद्धतीनं पुन्हा विश्वास हा माझ्यावर ठेवायचा आणि त्यासाठी जरी ब्रेक घ्यावा लागला तरी मला वाटतं की हे प्रश्न आधी मार्गी लागणं शिरूर लोकसभा मतदारसंघातले महाराष्ट्राच्या संदर्भातले हे मला माझं जास्त प्राधान्य या गोष्टीला असेल. म्हणजे असं मी म्हणू शकतो की आता पुढचे काही दिवस आम्हाला अमोल कोल्हे स्क्रीनवरती दिसणार नाहीत का? तुम्ही हा ब्रेक घेताय काही दिवसांसाठी वर्षांसाठी या कार्य? नाही नाही, यामध्ये कसं होतं की हे फुल टाईम प्रोफेशन आहे. मी जसं म्हणालो की यामध्ये काही गोष्टी आपण शिकतो त्या पद्धतीनं मी हे जे पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे हे प्रश्न सोडवणं यालाच माझं प्राधान्य राहील आणि त्यामुळे तो ब्रेक घ्यावा लागला अभिनय क्षेत्रातून तरी माझी काहीच हरकत नाही. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो ना की ब्रेकिंग न्यूज आहे की अमोल कोल्हे यांनी तुर्तास काही दिवसांसाठी अभिनय क्षेत्रातून रजा घेतली वगैरे? काही दिवसांसाठी नाही, 5 वर्षांसाठी म्हणावं लागेल. कारण ही पूर्ण कमिटमेंट आहे, ही पूर्ण कमिटमेंट शिरूर लोकसभा मतदारसंघाशी पूर्ण कमिटमेंट आहे आणि त्या पूर्ण कमिटमेंटमुळे ती कमिटमेंट ही करावीच लागेल. यामध्ये अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार पोचवणं ही जे प्राधान्य एक असेल हा अपवाद सोडला तर बाकी कुठेही तुम्ही मला स्क्रीनवर पाहाल असं मला वाटत नाही. बरं, म्हणजे निवडणुकींचा निकाल काही आले तरी पण? हा 100%, कारण हे प्रोजेक्ट्स मार्गी लागतील आणि निवडणुकीचा निकाल काही आला याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. कारण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा संसदेत जाऊन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे हे प्रश्न तातडीनं आणि योग्य पद्धतीनं मार्गी लावणं याला माझं प्राधान्य असणार. अमोलजी खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही आज आमच्यासाठी खरंच ही मोठी बातमी दिली. तुम्ही चांगले अभिनेते आहात, आम्ही तुम्हाला अभिनेते म्हणून सगळ्यात पहिले तुमची ओळख झाली. म्हणजे असं आम्ही म्हणू शकतो की तुम्ही अभिनयासाठी तुमचं वैद्यकीय प्रोफेशन सोडलं आणि आता राजकारणासाठी तुम्ही तुमच्या अभिनयाच्या क्षेत्राला सध्या ब्रेक देत आहे, बरोबर असं म्हणू शकतो. ठीक आहे, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि शिरूर आता फार लवकरच निवडणुकांना जातं आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रकल्पांसाठी निवडणुकीचा निकाल काय येऊ. शिरूर आम्ही बघितलं, शिरूरमध्ये फिरलं आहे, खूप समस्या आहेत आणि त्याच्याकडनं तुम्हाला तुमच्याकडून न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या निवडणुक यात्रेत सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद, जय शिवराय.